स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ मैं आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आज मी एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगणार आहे। त्या ताईंचं नाव आहे अश्विनी पाटील। त्या ताई राहतात कल्याण येथे। त्या ताई म्हणतात माझे मामा जवळजवळ एक महिना आयसीयूमध्ये होते। 4 मे रोजी मामांची तब्येत अचानक खूप बिघडली गेली। मला मावशीने फोन केला आणि म्हणाली की तू ताईंच्याकडून सेवा घे। तेव्हा मी ताईंना फोन केला आणि सेवा घेतली। आमच्या घरी सुतक असल्यामुळे सेवा मला करता येत नव्हती, म्हणून ती सेवा मी मावशीला करायला सांगितली। मामा जालना हॉस्पिटलला होते तेव्हा मी आई आणि आजी मामी या सगळ्यांना मी सांगितलं तुम्ही नामस्मरण चालू ठेवा। आणि 5 तारखेला परत गावावरून फोन आला। माझ्या वडिलांनी बोलले डॉक्टरांनी फक्त 48 तास गॅरंटी दिली आहे, नाहीतर मामांना घरी घेऊन जा असं सांगितलं आहे। त्यावेळी मी खूप घाबरली होती, पण स्वामींवर आणि दादांवर पूर्ण विश्वास होता। अशक्य ही शक्य करतील स्वामी, खरंच या गोष्टीची प्रचितीच आली। मी 6 तारखेला गुरुवार होता सकाळी 10 वाजता संकल्प केला की माझे मामा लवकर बरे होऊन घरी येऊ देत। मी स्वामींजवळ संकल्प करून स्वामी सच्चरित्रच्या 11 पारायण करेन आणि मी तसं बोलून पारायणाला सुरुवात केली। माझे 1 पारायण पूर्ण झाले आणि लगेच आईचा फोन आला। आई बोलली मामाला थोडं बरं वाटत आहे। आई असं बोलल्यानंतर मला खूप आनंद झाला। मी सेवा पूर्ण केली। त्यानंतर मामांना 15 दिवसानंतर सुट्टी मिळाली। मामा घरी आल्यानंतर मी जेव्हा फोन केला तेव्हा माझ्या मोठ्या मामांनी सांगितले की आम्हाला डॉक्टरचा नाही तर स्वामींचा चमत्कार झाला आहे। ते सांगत होते की रोज संध्याकाळी जालना स्वामी सेवा केंद्र येथून एक माणूस यायचा, तो आमच्या ओळखीचा पण नाही, पण सांगायचा की आमच्या बाजूच्या वॉर्डमध्ये आमचे नातेवाईक आहेत। तो माणूस रोज संध्याकाळी येऊन मामांच्या कपाळाला रक्षा लावायचा आणि 2 थेंब नळीतून तीर्थ सोडायचा आणि निघून जायचा। मामाने असे सांगितले तेव्हा अंगाला काटाच आला। तेव्हा मनापासून खात्री पटली की स्वामी त्या माणसाच्या रूपात येऊन मामांना दर्शन देत होते आणि मामांना सावरत होते, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। खरंच स्वामींची लीला अपरंपार आहे। स्वामींमुळेच माझे मामा मरणाच्या दारातून परत आले, त्यांचं नवीन जन्मच झाला। परत एकदा ताईंना आणि दादांना मनापासून मी धन्यवाद करते की खरंच तुम्ही दिलेल्या सेवांमध्ये खूप ताकद आहे आणि स्वामींवरचा विश्वास। खरंच प्रत्येक सेवेकऱ्यांनी कधीच गळून न पाडता आपली सेवा मनापासून करायला हवी। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर मित्र हो, अंगावर काटा आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।